कोल्हापूर बोल जिल्हा अजूनही कोरोनाचा हॉटस्पॉट असल्यामुळे अनलॉकच्या चा चौथ्या टप्प्यात आहे अशावेळी राज्य शासनाच्या निर्बंधानुसार जिल्हा प्रशासनानं वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे त्यानुसार आज म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे अर्थात अत्यावश्यक सेवा त्यातून वगळण्यात आल्यात शनिवार रविवार या दोन दिवशी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला राज्यातल्या विविध जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन बेडची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनानं एक ते पाच श्रेणीमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली आहे सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या श्रेणीत समावेश असल्यानं अजूनही निर्बंध कायम आहेत प्रत्येक आठवड्याच्या दर शुक्रवारी नव्यानं ही श्रेणी जाहीर केली जाते त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील निर्बंध स्पष्ट होतात कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अजूनही दहा टक्क्याच्या खाली नाही त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू राहतील आणि वीकेंड लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी होणार आहे त्यानुसार आज म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक नाकाबंदी सुरू करून वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय सुरू असल्याचं दिसल्यास कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवळे यांनी सांगितलं संचारबंदी जिल्ह्यात सुरू असल्यामुळे अशा पद्धतीने कोणालाही फिरता येणार नाही आपलं घर हद्द सोडून कोणालाही दूरवर जाता येणार नाही आणि तिथले संबंधित आपले जे पोलीस स्टेशन आहेत त्यांना पोलीस विभागाला आपले आदेश दिलेले आहेत की नाकाबंदी जी आहे ती शहरामध्ये आज संध्याकाळपासूनच सुरू होणार आहे अशा सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी सुरू होणार आहे त्या ठिकाणी विनाकारण कोणी विना परवानगी जर फिरताना दिसल्यास किंवा अशा ठिकाणी फार्म हाऊस किंवा रिसॉर्टवरती दिसल्यास आपल्या संबंधित लोकांवरती दंडात्मक कारवाईसोबत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुद्धा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही विकेंडला अशा पद्धतीने फिरू नये आणि संचारबंदीचं उल्लंघन करू नये अशा प्रकारचं आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात येत आहे